नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुळजाभवानी प्राथमिक विद्या मंदिराच्या या व्हर्च्युअल क्लासमध्ये मी जानवळकर व्हीजी आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो। तर आजच्या या तासिकेमध्ये आपणास इयत्ता तिसरीच्या मराठी विषयातील आमचा शब्दकोश या पाठाविषयी माहिती घ्यायची। लक्षात आलं का? तर आजच्या या तासिकेमध्ये आपण शब्दांविषयी माहिती पाहणार आहोत। तर यासाठी इयत्ता तिसरीच्याच वर्गातील एका बाईंनी आपल्या मुलांना काही शब्द लिहायला सांगितलेले आणि त्यासाठी त्यांनी वर्गाचे दोन गट तयार केले आणि दोन गट तयार करून पहिला गट आहे मीनाचा तर दुसरा गट आहे रोहनचा। त्यांनी एक पाठ दिला आणि त्या पाठातील पहिल्यांदा मीनाच्या गटाला प पासून तयार होणारे शब्द लिहून काढायला सांगितले। मीनाच्या गटाची मुलं जमा झाली आणि लगेच त्यांनी त्या पाठातील प या अक्षरापासून तयार होणारे शब्द लिहायला सुरुवात केली आणि प पासून त्या पाठातील शब्द शोधून त्यांनी लिहून काढले आणि बाईंना ते शब्द दाखवले। ते शब्द असे होते, तर मीनाच्या गटानं शोधलेले शब्द त्या पाठातील पपई, पुतणी, पूर्व, पंखा, पोटभर, पाचक, पिवळी, पीठ, पेरणी आणि पैलवान। बाईंनी त्यांना सांगितले की बाई, हे सगळे शब्द आम्ही प पासून आलेले या पाठातील हे शब्द आम्ही लिहून काढलेले। बाईंनी ते शब्द त्यांचे बघितले आणि तेच शब्द बाईंनी वेगळ्या क्रमानं बोर्डवर लिहून काढलेले। बघा, शब्द तेच आहेत, आहे की नाही? बाईंनी फळ्यावर क्रमाने लिहिलेले शब्द कसे आहेत? पपई, पाचक, पिवळा, पीठ, पुतणी, पूर्व, पेरणी, पैलवान, पोटभर आणि पंखा, आहे की नाही? जे मीनाच्या गटाने शब्द लिहिलेले आहेत तेच शब्द बाईंनी काय केलेले आहेत? बोर्डवर लिहिलेले आहेत। परंतु तुम्हालाही पाहताना थोडस काय असेल की मीनाच्या शब्द तर तेच आहेत, परंतु मीनाच्या गटाच्या शब्दांनी गटामध्ये मीनाच्या गटाने लिहिलेला शब्दाचा क्रम आणि बाईंनी फळ्यावर लिहिलेल्या शब्दांचा क्रम हा वेगळा आलेला आहे। आता तो कसा आला तो आपण पुढे पाहू। त्याच्यानंतर मी सांगितलं होतं की वर्गामध्ये दोन गट होते, एक मीनाचा गट होता आणि दुसरा रोहनचा गट होता, बरोबर आहे की नाही? तर रोहनच्या गटाला बाईंनी क पासून तयार होणारे शब्द लिहायला सांगितले होते, एक पाठ दिला आणि त्या पाठातील क या अक्षरापासून तयार होणारे शब्द लिहायला तयार असणारे किंवा क या अक्षरापासून त्या पाठामध्ये आलेले शब्द बाईंनी काय करायला सांगितले होते? रोहनच्या गटाला लिहायला सांगितले होते। रोहनच्याही गटानं अतिशय योग्य पद्धतीनं काय केलेलं होता? त्या पाठामध्ये क या शब्दापासून आलेले शब्द लिहून काढलेले होते। त्यामध्ये कीड आहे, कप आहे, किल्ला आहे, कौल आहे, कंद आहे, कुत्रा, कूट, कान, केस, कैरी आणि कोट अशा प्रकारचे शब्द रोहनने देखील बाईंनी सांगितल्याप्रमाणे त्या पाठात क या अक्षरापासून आलेले शब्द लिहिलेले होते। ज्यावेळेस रोहनने ते शब्द बाईला सांगितले त्यावेळेस बाईंनी ते पण शब्द काय केलेले? बोर्डवर लिहून काढलेले। परंतु कप, कान, किल्ला, कीड, कुत्रा, कूट, केस, कैरी, कोट, कौल आणि कंद या क्रमानं काय केलेले बाईंनी? क पासून सुद्धा आलेले शब्द लिहिलेले। त्यावेळेस तुम्हाला जसं आता आश्चर्य वाटत आहे की शब्द तर एकच आहेत, रोहनने लिहिलेले शब्द आणि बाईंनी फळ्यावर लिहिलेले शब्द एकच आहेत, मग रोहनने लिहिलेल्या शब्दांचा क्रम आणि बाईंनी लिहिलेल्या शब्दांचा क्रम कसा वेगळा आला? किंवा मीनानं लिहिलेल्या शब्दांचा क्रम आणि फळ्यावर बाईंनी लिहिलेल्या शब्दांचा क्रम वेगळा कसा आला? हा प्रश्न जसा तुम्हाला पडलेला आहे तसाच प्रश्न वर्गातील मुलांना सुद्धा पडलेला आहे। रोहनने विचारले, बाई तुम्ही शब्दांचा क्रम कसा लावला?
आणि न राहता रोहनने विचारलं, बाई मी जे शब्द लिहिलेले आहेत त्या शब्दाचा क्रम आणि तुम्ही लिहिलेल्या शब्दांचा क्रम हा वेगवेगळा आहे, मग तुम्ही हा शब्दांचा क्रम कसा लावला असं रोहनने बाईला विचारलेलं आहे. बाई म्हणाल्या, शब्द नीट ऐकले की त्यांचा क्रम आपल्याला लावता येतो. शब्द जर व्यवस्थित आपण ऐकले किंवा शब्दांचं व्यवस्थित निरीक्षण करून जर आपण पाहिलं तर आपला शब्दांचा क्रम लावता येतो असं बाई रोहनला म्हणलेलं आहे. पण बाई मला नाही समजलं क्रम कसा लावायचा. नेहा म्हणाली, पण बाई तुम्ही म्हणताय की शब्द व्यवस्थित ऐकले किंवा शब्द व्यवस्थित पाहिले तर शब्दांचा क्रम आपला व्यवस्थित लावता येतो, परंतु हे शब्दांचा क्रम नेमका तुम्ही कसा लावलाय हे मला आणखीनही समजलं नाही, थोडस मला समजावून सांगा असं कोण म्हणालेली आहे. नेहा बाईंना म्हणालेली. बाई म्हणाल्या, त्यात काय अवघड आहे, बाराखडीतील अक्षरांचा क्रम मी लावलेल्या शब्दांचा क्रम पहा म्हणजे कळेल. बाई पुढे म्हणाल्या, आता मी आणखीन काही शब्द लिहिते त्याच सुद्धा तुम्ही काय करायचंय निरीक्षण करायचं. तर बाई म्हणालेले आहेत की ठीक आहे तुला समजलं नाही की मी शब्दांचा क्रम कसा लावला, तुम्ही काय करा शब्द अगोदर व्यवस्थित नीट लक्ष देऊन पहा किंवा नीट लक्ष देऊन ऐका, त्यावेळेस तुम्हाला असं कळेल की बाराखडीतला क्रम, बाराखडीचा क्रम कसा असतो, क आहे की नाही, क ला काना का, त्याच्यानंतर क ची पहिली वेलांटी की, क ची दुसरी वेलांटी की, क चा पहिला उकार कू, क चा दुसरा उकार कू, आहे की नाही, पहिला उकार दुसरा उकार त्याच्यानंतर मात्रा त्यानंतर दोन मात्रे त्याच्यानंतर एक काना एक मात्रा त्याच्यानंतर एक काना दोन मात्रे त्याच्यानंतर अनुस्वार आणि त्याच्यानंतर विसर्ग, आहे की नाही. असा बाराखडीचा जसा क्रम असतो, नेहान विचारलेल्या प्रश्नाचं निरसन बाई या ठिकाणी करत आहे. तो आपण सगळे बाराखडी काना मात्रा वेलांटी पहिला उकार दुसरा उकार एक मात्रा दोन मात्रे आहे की नाही अनुस्वार हे शिकलेलो, त्यानुसार मी काय केलेलं आहे बोर्डवर या ठिकाणी शब्दांचा क्रम लावलेला आहे. तुम्ही लिहिलेले शब्द हे बाराखडीच्या दृष्टीनं विस्कटित आहेत, ते बाईंनी मी काय केलेलं आहे बाराखडीच्या दृष्टीनं योग्य प्रमाण लावलेले आहेत. बघा मीनानं लावलेले शब्द हे बाराखडीच्या दृष्टीनं योग्य आहेत का, पपई प त्याच्यानंतर डायरेक्ट काय केलेलं आहे पहिला उकाराचा शब्द आलेला आहे, त्यानंतर दुसरा उकार त्यावर नंतर अनुस्वार त्यानंतर पहिला, हे बाराखडीच्या दृष्टीनं विस्कळीत असे शब्द लिहिलेले होते मीनानी, ते बाईंनी काय केले बाराखडीच्या दृष्टीनं काय केलेले आहे योग्य क्रमाने लावून घेतलेले आहेत. पहिल्यांदा पहिला शब्द त्याच्यानंतर पहिला काना आलेला आहे त्याच्यानंतर पहिल्या वेलांटीचा शब्द त्याच्यानंतर दुसऱ्या वेलांटीचा शब्द त्याच्यानंतर पहिल्या उकाराचा शब्द त्याच्यानंतर दुसऱ्या उकाराचा शब्द त्याच्यानंतर मात्र्याचा शब्द दोन मात्र्याचा शब्द आहे की नाही त्याच्यानंतर एक काना एक मात्र्याचा शब्द आणि अनुस्वाराचा शब्द. म्हणजे काय केलेलं आहे बाईंनी शब्द तेच लिहिलेले आहेत, फक्त बाराखडी ज्या क्रमाने असते त्या क्रमाने बाईंनी काय केलेलं आहे या ठिकाणी क्रम लावलेला आहे. आणि त्याचप्रमाणे रोहनने दिलेले शब्द लिहिलेले किंवा पाठातील शोधलेले शब्द हे बाईंनी बोर्डवर लिहिताना पेज नंबर 34 वर, पुस्तकाचा पेज नंबर 34 सर्वांनी उघडून ठेवायचा आहे, बाईंनी जे रोहनने लिहिलेले शब्द होते ज्याप्रमाणे बाराखडीच्या दृष्टीनं बाईंनी मीनाने दिलेले शब्द लिहून लिहिलेले होते त्याचप्रमाणे बाराखडीच्या दृष्टीनं पहिला शब्द त्याच्यानंतर काना पहिला उकार दुसरा उकार पहिली वेलांटी दुसरी वेलांटी मात्रा दोन मात्रे एक काना एक मात्रा अशा बाराखडीच्या क्रमाने बाईंनी काय केलेले होते हे शब्द रोहनच्या गटाने लिहिलेले शब्द सुद्धा बोर्डवर लिहिलेले आहेत. आता मुलांना कळालं की आपला क्रम आणि बाईंचा क्रम वेगवेगळा का आला. आपण शब्द लिहित असताना बाराखडीच्या दृष्टीनं बाराखडीचा ज्याप्रमाणे क्रमाने बाराखडी असते तशा क्रमाने आपण शब्द लिहिले नाहीत. बाईंनी मात्र काय केलेले ज्याप्रमाणे बाराखडी क्रमाने असते त्याप्रमाणे शब्द क्रमाने लिहिले, म्हणून बाईंचा आणि आपला हे शब्दांचा क्रम काय झालेला आहे
वेगवेगळे आलेला आहे, बरोबर आहे की नाही? हे मुलांना आता समजलेलं आहे। आता बघा बाई पुढे म्हणतायत कि मी काही शब्द आणखीन बोर्डवर लिहिणार आहे, ते शब्द काय करायचे तुम्ही लक्ष देऊन पाहायचंय, त्या शब्दांचं निरीक्षण करायचंय। बाईंनी शब्द लिहिला कोकरू, कोकरू म्हणजे शेळीचं पिल्लू। त्याच्यानंतर शब्द लिहिला त्यांनी माळरान, माळरान म्हणजे ओसाड जमीन, है कि नाही? गर्द गाठ, तोबारा करणे, तोंड भरून तोब, बघा तोबरा तोंडात तोबरा धरलो किंवा धरला असं असं आपण म्हणतो, तोंडात तोबरा तोबरा धरणे, तोंड भरून खाणे, है कि नाही? त्याच्यानंतर वाट रस्ता, परतणे माघारी फिरणे, हद्द सीमा, गुराखी गुरे राखणारा, है कि नाही? हे सगळे शब्द बाईंनी कुठे लिहिलेले? आपल्या फळ्यावर लिहिलेले। तर शहारा येणे, अंगावर काटा येणे, सुट्टी सृष्टी पृथ्वी जग निसर्ग आणि कालोक म्हणजे अंधार। बघा हे शब्द बाईंनी काय केलेले आहेत, आता बोर्डवर लिहिलेले आणि त्यांचा अर्थ सुद्धा, शब्द आणि त्यांचा अर्थ सुद्धा बोर्डवर काय केलेला आहे बाईंनी लिहिलेला आहे। बाई म्हणाल्या आता हेच शब्द मी वेगळ्या क्रमाने लिहिते। बैल पहिल्यांदा मी आता जे शब्द वाचून दाखवलेले पेज नंबर 34 वर तुम्ही ते शब्द पाहू शकता। बाईंनी पहिल्यांदा काही शब्द बोर्डवर लिहिलेले आहेत आणि आता बाई काय परत काय म्हणतात, आता हेच शब्द मी काय करणार आहे थोड्या वेगळ्या क्रमाने लिहिणार आहे। शब्द बदलतायत का बाई? तर नाही, फक्त दिलेले शब्द हे वेगळ्या क्रमाने बाई काय करणार आहेत आता लिहिणार आहेत। त्यांनी तेच शब्द वेगळ्या क्रमाने लिहिले, पहिल्यांदा काळोख शब्द लिहिला, त्याच्यानंतर कोकरू लिहिला, गर्द गुराखी तोबरा भरणे, है कि नाही? परतणे माळरान वाट शहारा येणे सुट्टी हद्द असे शब्द बाईंनी तेच अगोदर जे बोर्डवर लिहिले तेच शब्द बोर्डच्या दुसऱ्या बोर्डवर त्यांनी वेगळ्या क्रमाने लिहिलेले। आणि बाई मुलांना विचारताय, नीता म्हणाली बाईंनी फळ्यावर खालील प्रमाणे शब्द क्रम दाखवला आणि विचारले मी कसा क्रम लावला आहे तो बघा बरं। आता मी अगोदर जे शब्द लिहिलेले होते ते शब्द आणि मी आता बोर्डवर लिहिलेले शब्द यांचा क्रम मी कसा लावलेला आहे बघा बरं। पहिल्यांदा बाईंनी कसा बाराखडीवर आधारित क्रम लावलेला होता, त्यावेळेस मुलांनी लक्ष देऊन ते ऐकलेलं होतं। लगेच नीता पटकन म्हणाली बाई तुम्ही मुळाक्षरांच्या क्रमाने शब्दांचा क्रम लावला आहे। बाई आनंदी तूप म्हणाल्या शाबास, मुलांनी ओळखलं बाईंनी पहिल्यांदा जसा बाराखडीच्या आधारावर क्रम लावलेला होता तसा बाईंनी आता जे बोर्डवर शब्द लिहिलेले ते मुळाक्षर का खा, है कि नाही, याप्रमाणे क ख ग घ च छ ज झ असतं कि नाही, हे मुळाक्षर या मुळाक्षरांच्या क्रमाने काय केलेलं आहे बाईंनी आता लिहिलेले शब्द लिहिलेले आहेत हे मुलांनी पटकन ओळखलं आणि नीताने ते पटकन सांगून देखील टाकलं। त्यावेळेस बाईंना आनंद झाला की मुलांनी हे लक्षपूर्वक अभ्यासलं, है कि नाही? तसंच आता मी तुम्हाला एक पाठ देणार आहे, लक्षात आलं का? त्या पाठातील च शेरा सवाशे या पाठातील च या अक्षरापासून च आणि म दोन शब्द या ठिकाणी मी देणार आहे। च आणि म या दोन अक्षरापासून तयार होणारे शेरा सवाशे या पाठातील शब्द मुळाक्षर आणि बाराखडी यांच्या क्रमाने काय करायचे आपल्या मराठीच्या वहीवर लिहून आणायचे। पाठाचं नाव आहे शेरास सवाशेर, लक्षात आलं का? या पाठातील च आणि म या शब्दापासून या पाठामध्ये जे जे काही शब्द आलेले आहेत ते शब्द काय करायचे आहेत मुळाक्षर आणि बाराखडीच्या क्रमानं आपल्या इथं जसं मीना बाईंनी लिहून दाखवलं आपण शिकलो त्याप्रमाणे आपण सुद्धा आपल्या पाठातील शेरा सवाशेर या पाठातील शब्द काय करायचे आहेत बाराखडी आणि मुळाक्षराच्या क्रमानं लिहून आणायचे। अशा प्रकारे आमचा शब्दकोश हा पाठ या ठिकाणी संपला, त्याचबरोबर ही तासिका देखील या ठिकाणी थांबवतो। धन्यवाद।